काही व्यक्तिमत्व आपल्या साऱ्यांच्या जीवनावर अविभाज्य परिणामकारक ठरणारे असतात. त्यातीलच एक म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते, मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. आज मुंडे साहेब आपल्यात नाहीत, मात्र त्यांचे मार्गदर्शन आजही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्रेरणादायी ठरते. बीड जिल्ह्यातील नाथरा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये गोपीनाथरावांचा जन्म झाला. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून केली. आंबेजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावलं. त्यानंतर मात्र गोपीनाथजींनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. हरडे रांगडे वक्तृत्व, अपार कष्ट करण्याची तयारी आणि कार्यकर्त्यांशी बोलण्यातील मोकळेपणा हे गोपीनाथजींचे वैशिष्ट्य होते. ग्रामीण भागातील प्रश्नांचा, कृषी सहकार क्षेत्रातील समस्यांची उत्तम जाण असणारे लोकप्रतिनिधी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सत्ता असतानाही आणि ती नसतानाही त्यांनी अनेक प्रश्न तडीस नेले. 1987 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून तत्कालीन सरकारला कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले. विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठवला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेते पदाचे महत्व स्वर्गीय गोपीनाथजींनी अधोरेखित केले. मुंडे साहेबांनी विरोधी पक्षनेते पदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि ज्या प्रकारे त्या काळामध्ये त्यांनी संघर्ष केला तो अतिशय मोठा होता. जबरदस्त ध्येयवादी असलेल्या स्वर्गीय गोपीनाथजींची मानसिकता अन्यायाविरोधात उभं राहण्याची होती. संघर्ष करत लोकसभेपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी त्यांचे सर्व श्रेय कायम त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेलाच दिले होते. लोकहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आमचे नेते, प्रेरणास्थान स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.